श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हटली श्रीकृष्णाच्या जन्माची ओढ लागलेली असते. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने रात्री 12 वाजता साजरा करतो आणि त्यासाठी आपल्याला लागतात 2 महत्त्वपूर्ण असे प्रसाद. तर यासाठी आधी आपण म्हणूया गोपाळकाला, म्हणजे सुदाम्याचे पोहे किंवा दहीकालाही म्हणतात याला, गोपाळकाला म्हणजे सुदाम्याचे पोहे. तर यासाठी मी 1 वाटी साधे आपले जे कांदा पोह्यांचे पोहे असतात ते पोहे घेतलेले आहे. तर हे पोहे चांगले असे 2 पाण्याने धुवून घ्यायचे आणि थोडं भिजत घालायचे. तर आता हे भिजवून घेतलेले पोहे साईडला ठेवायचे, यांना चांगले भिजू द्यायचे. आणि त्यापूर्वी आपल्याला 2 ते 3 तास अगोदर 1/2 वाटी चणा डाळ भिजवून घ्यायची आहे. पाण्यामध्ये 2 ते 3 तास चांगली ही डाळ भिजली पाहिजे. महत्त्वाचं ते म्हणजे दही. तर आता एवढ्या पोह्यांसाठी 2 चमचे दही घ्यायचं. तर आता या 2 चमच्या दह्यामध्ये थोडी साखर घालायची आपल्याला, अगदी थोडी. आणि आता साखर विरघळेपर्यंत हे दही आपल्याला थोडं फेटून घ्यायचं आहे. तर आता पोहे चांगले भिजल्यावर एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचे, यामध्ये भिजवून घेतलेली चणा डाळ घालायची, फेटून घेतलेलं दही घालायचं. दही घातल्यावर चांगलं असं एकजीव करून घ्यायचं. आता हे मिक्स करून झाल्यावर यामध्ये थोडी हिरवी मिरची घालायची, बारीक कापून घेतलेली. बारीक कापून घेतलेली काकडी घालायची, मुरमुरे घालायचे, आणि जर ज्वारीच्या लाह्या असतील तर त्याही यामध्ये घालतात. चिमूटभर मीठ घालायचं, डाळिंबाचे दाणे किंवा कुठलंही आवडीचं फळ जे असेल घरामध्ये, जसं की पेरू, सफरचंद किंवा संत्री, अशा प्रकारची फळं आपल्याला यामध्ये घालता येतील. थोडं आलं घालायचं किसून, बारीक कापलेली कोथिंबीर, आणि आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर गोपाळकाला म्हणजे काय? तर बाळगोपाळांनी तयार केलेला जो घरचा खाऊ असायचा श्रीकृष्णाच्या काळात, मित्रमंडळींनी जसं की जेही पदार्थ घरामध्ये असतात साधे सोपे, मुरमुरे आहे म्हणजेच पोहे आहे, फळं आहे कुठली, काकडी आहे, जी सर्व गोळा करायचे सर्व सवंगडी, आणि ते सर्व मिळून त्याचा दहीकाला तयार करायचे आणि तो सर्व मिळून खायचे, म्हणून त्याला दहीकाला असं म्हटलं जायचं. तर तो दहीकाला श्रीकृष्णाला खूप आवडायचा. सुदाम्याचे पोहे लक्षात ठेवतो की नाही, तेच हे सुदाम्याचे पोहे म्हणजेच दहीकाला. म्हणून हा पदार्थ श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीला श्रीकृष्णाला आवर्जून असा दिला जातो. तर असं मिक्स करून झाल्यावर हा आपला तयार झाला आहे गोपाळकाला. तर आता आपण बनवूया अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसादाचा सुंठवडा. 1/2 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे. 1 चमचा बडीशोप, 2 ते 3 बदाम हे ऑप्शनल आहे, नाही घेतले तरी चालतात. 1 चमचा खडी साखर, 1 चमचा आपली नेहमीची साखर असते ती 1 चमचा साखर घेतलेली आहे. जर खडी साखर नसेल तर तुम्ही 2 चमचे साखर टाकू शकता साधी आपली. 1 छोटा सुंठेचा तुकडा किंवा सुंठ पावडर वापरू शकता. 1 चमचा धनेपूड, थोडेशा मनुका. आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून वाटून घेणार आहे. आपण मनुके जे ठेवले होते साईडला ते घालायचे. आता या प्रकारे सुंठवडा तयार आहे.